विद्यार्थ्यांपैकी ही अजिबात समजत नाही असे किती विद्यार्थी आहेत का? अजिबात समजत नाही, कारण जरी मी इंग्लिशमध्ये बोलणार असलो तरी ह्या स्लाईड्सच बऱ्याच बोलक्या आहेत आणि हेवी लँग्वेज मी वापरणार नाही आणि वापरत आहे असं तुम्हाला वाटलं, तुम्ही हातवर करून सर हे जरा हेवी होते सांगू शकता. हेवी होते हे कसं कळायचं? तर आपल्याला झोप यायला लागली की समजायचं समोरचा जरा हेवी बोलायला. तर ज्योग्राफी ऑफ हिमालयस, वास्तविक पाहता तुम्हाला जेव्हा हा आधी टॉपिक सांगितला असेल तेव्हा तुमच्या मनात हिमालय म्हटलं की कशी कल्पना येते, तर एक सुंदर असा बर्फ आच्छादित असा पर्वत. आणि त्यामुळे मी म्हटलं की आपण काहीतरी वेगळं इंट्रोडक्शन ह्याचं असावं, कारण हा जो पिक्चर आहे हा सुद्धा हिमालयाचाच एक भाग आहे. आपल्याला नॉर्मली हिमालय म्हटलं तर काय, बर्फ, माउंट एव्हरेस्ट आणि फार तर फार नैनिताल, शिमला, कुलू, मनाली याच्या पलीकडे वी जनरली डोंट टेंड टू अंडरस्टँड द हिमालयस. आणि त्याच्यामुळे थोडंसं विस्तृत एकदम डिटेलमध्ये पण थोडक्यात असं ही मांडणी करायचा आज माझा प्रयत्न असणार आहे. शक्यतो आपल्याला तसं पाहायला गेलं तर एकूण जेवढ्या स्लाईड्स आहेत, तुम्ही पाहा तिथे 40 स्लाईड्स आहेत, त्याच्यावर विस्तृत बोलायचं म्हटलं तर 2 तास सुद्धा पुरणार नाहीत. पण मला माहिती आहे तुम्हाला वर्गांमध्ये 35 मिनटं बसायची सवय असते, त्याच्यात आपण शिकतो किती हे हा लांबचा भाग झाला, पण निदान 35 मिनटं एका ठिकाणी शांत बसतो आपण. 1 तास म्हणजे थोडंसं ताणल्यासारखं होईल, पण त्यामुळे मी मध्ये मध्ये फोटोग्राफ्स टाकून वगैरे, अर्थात त्या फोटोग्राफ्सबद्दलही आपण बोलणार आहोत आणि त्याच्यातनं सुद्धा हिमालयाचा भूगोल समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर त्या अनुषंगाने आपण आता सुरू करूयात, पण त्याआधी हिमालयाची निर्मिती, अर्थात ह्याच्यात सुद्धा थोडंसं आहे पण एक छोटीशी ॲनिमेशन क्लिप आहे, ती मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर ही जी क्लिप आहे ही थोडक्यात सांगायचं म्हणजे हा आपल्या इथे भारत दिसतो आहे आपल्याला. तुम्ही मला वाटतं 6वी 7वीत मस्ट हॅव डन द वॅगनर्स थिअरी ऑफ कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट, की ज्याच्यामध्ये पूर्वी हे सगळे खंड एकत्र होते आणि नंतर ते एकमेकांपासून दूर जाऊन, म्हणजे दूर का गेले वगैरे, ही प्लेट टेक्टॉनिकची थिअरी आहे, त्याच्या आधीची वॅगनरची थिअरी आहे, अँड सो ऑन अँड सो फोर्थ. तर ही थोडीशी त्या संदर्भात आहेत. यानंतर ज्या शिक्षकांना ही क्लिप हवी असेल, हे प्रेझेंटेशन हवं असेल, त्यांना हे अवेलेबल असणार आहे. हे संध्याकाळी स्लाईड शेअरवर सुद्धा लोड होणार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला फक्त जे लिहून घ्यायचं असेल ते लिहून घ्या. मुलांनी सुद्धा हे घेतलं तरी माझी काहीही हरकत नसणार आहे, कारण हे सुद्धा मी कुणाकडनं तरी घेतलेलं आहे, हे माझं स्वतःचं काही नाही. ओके, तर ही मुवमेंट कशी झालेली आहे, हिमालयाची निर्मिती म्हटलं तर आपण सगळं सुरुवातीपर्यंत जायचं म्हटलं तर आजचा आपला जसा भारत दिसतो तसा इंडिया वॉज नॉट लाईक दॅट. यू वूड से इंडिया वॉज सेपरेटेड, की हाफ ऑफ इंडिया वॉज वे डाऊन इन द साऊथ, आता हा चाललेला आहे खाली, आणि रेस्ट ऑफ इंडिया वॉज इन द एशियन कॉन्टिनेंट. अँड इट इज दिस होल प्रोसेस हॅज स्टार्टेड समवेअर लेटस से अराउंड 60 मिलियन इयर्स अगो. आता हा शब्दसुद्धा इंडियन लोकांकरता थोडासा अवघडीचा आहे, मिलियन. आपल्याला बोलायची शक्यता सवय ही लॅक्स किंवा क्रोर्समध्ये असते आणि लॅक्स आणि क्रोर्सच्या नेमका मध्ये हा मिलियन असतो. मिलियनला किती शून्य असतात? 6 झिरोज. मिलियन विल हॅव 6 झिरोज. नाव इफ यू रिमूव 1 झिरो फ्रॉम दॅट, किंवा तुम्ही म्हटलं की 6 मिलियन किंवा 60 मिलियन, दिस ऑल प्रोसेस स्टार्टेड 60 मिलियन, त्याच्यामुळे तो 60 माझ्या डोक्यात आहे. 60 मिलियन वूड मीन नथिंग एल्स बट 6 क्रोर्स, म्हणजे 1 झिरो काढून टाकायचा त्याच्यातला. मिलियनचं तुम्हाला क्रोर्समध्ये शिफ्ट करायचं असेल तर 1 झिरो कमी करून टाकायचा आहे. 60 मिलियन बिकम 6 क्रोर्स. अँड इफ यू आर टू ट्रान्सफर इट इन टू लॅक्स, त्याला 1 झिरो ॲड करायचा. 60 मिलियन वूड ट्रान्सफर इन टू 600 लॅक इयर्स. तर दिस होल थिंग की जे आता मी सुरू करणार आहे स्टार्टेड समवेअर अराउंड 600 लॅक इयर्स अगो. अँड यू सी दॅट दीज कॉन्टिनेंट स्टार्टेड शिफ्टिंग, आणि हे जे असे स्पॉट्स येत आहेत कलर्सचे, दीज आर नथिंग बट वॉल्कॅनोस, वॉल्कॅनिक प्रोव्हिन्सेस. आणि त्या अनुषंगाने इथे वर आता इंडिया जिथे जाणार आहे तिथे तुम्हाला एक गोल दिसतो, दॅट सर्कल इज कॉल्ड ॲज हॉटस्पॉट.
Yeah, now I would request you all to go back to your schools and ask your teachers, of course, or look on the internet as to what hotspots are. You'll see that when India crosses that hotspot, आपला सह्याद्रीचा जो जन्म आहे तो तिकडनं क्रॉस झाल्यावर झालेला आहे. आणि नाव यू सी दॅट इट इज अप्रोचिंग द मेन लँड आणि त्याच्यामध्ये जे सेडिमेंटेशन होतं हे सगळं सेडिमेंटेशन हे रोलअप होऊन त्याचा हिमालय तयार झालेला आहे. सो दिस आय थिंक इज इनफ ऑफ अन इंट्रोडक्टरी पार्ट प्रेझेंटेशन. I was told that I was to speak on the Himalayas. I was looking on the internet for photographs, because I know students like photographs, and of course to keep them away from dozing away, I needed to put some photographs along with the material I'm going to discuss about. And then I thought that, well, what should my photographs be? The moment I typed Himalayas, as I said earlier, I got all those photographs of lush in the sense, hugely packed mountains with snow, and of course Everest and the snow plumes and so on and so forth. But I said that this is something which is very normal. Let me start with something which is very abnormal. And so I searched more and I got this photograph. You'll see that this is a Karakoram, this is the photograph of the Karakoram Range. It's written there. And in fact, the photographs that we normally tend to see are from India. I purposely put this from Pakistan because though we claim that part to be a part of India, I'm going to discuss on that as well when I speak about the contemporary issues associated with me. Sadhyakalin ghadamodi Himalayacha baptik baddal mi nantar je don char mudde mandnar ahe shevti, tya sandarbhat I would be referring to that. This, though being in India, so called India, we are not able to visit these places, so I thought that okay, let us visit these through photographs at least. And as I said that let me put this to start. It's a fantastic picture you could see, and it's very towering. Okay, you see that somewhere here, I'd like you to focus your attention on that part. That is basically a sensor station which could be somewhere around 15 to 20 meters. You could just imagine the scale of this particular thing. And it's absolutely barren. त्याच्यावर soil नाही, त्याच्यावर vegetation नाही, एवढंच काही त्याच्यावर स्नो सुद्धा नाही. जो आहे तो लिमिटेड स्नो आहे. दिस इज बेसिकली बिकॉज वी ऑल नो दॅट द काराकोरम इज बियॉन्ड द हिमालयाज अँड इट इज इन अ ड्रायर पार्ट. अँड बिकॉज इट इज ड्राय यू सी दॅट मॉइश्चर अवेलेबल देअर इज लेस, आणि त्याच्यामुळे ह्याच्यावर तुम्हाला स्नो किंवा स्नो कवर हे दिसत नाही. आणि ह्यातनंच बऱ्याच वेळा मी पाहतो की जेव्हा मी आपण ह्या शब्द उच्चारतो की भारत हिमालयाचं पश्चिमेकडचं टोक म्हणजे द वेस्टर्न एंड ऑफ द हिमालय, दॅट मीन्स ए नंगा पर्वत. आणि मग लहान मुलं तो शब्द ऐकून खिदी खिदी खू खू हसतात. बट देन इट्स द रिझन बिंग द सेम, कारण आपल्याला कसं आहे की एकतर बर्फ आच्छादित किंवा आसाममध्ये गेलात तर प्रचंड हिरवळीने माखलेला हिमालय पाहायची सवय आहे. आणि ॲज वी गो वेस्ट वी हार्डली सी एनिथिंग. त्याच्यामुळे ज्यांनी पहिल्यांदा तो पाहिला असेल पर्वत, तो म्हटला असेल या पर्वत तो नंगा आहे, आणि त्याच्यामुळे त्याचं नाव नंगा पर्वत असं पडलेलं आहे. सो दस दिस इज वन फोटो फ्रॉम सच एरिया. अँड लेट अस मूव अहेड नाउ. लेट अस स्टार्ट विथ द बेसिक फॅक्ट्स एज फार एज द हिमालयाज आर कन्सर्न. एज यू कॅन सी हियर, इट्स कॉल्ड एज द हिमाद्री. ऑल यू सी ऑल सगळ्यामध्ये हिम हे कॉमन आहे, बिकॉज दो वी से अँड दो वी हॅव सीन अबाउट द काराकोरम अँड द जास्कर, यू विल सी दॅट 80% ऑफ द हिमालय स्टील इज अंडर द कवर ऑफ स्नो. एज ओके द सेंट्रल ॲक्शियल रेंज म्हणजे मेन हिमालयाजची लेंथ आहे, इट एक्सटेंड्स फॉर नियरली 22 degrees ऑफ लॉन्जिट्यूड. नाव यू वूड ऑल नो दॅट एज फार एज द टोटल लॉन्जिट्यूडनल लेंथ ऑफ इंडिया इज कन्सर्न, इट इज समवेअर अराउंड 30 degrees लॉन्जिट्यूड. त्यातले 22 म्हणजे 80% आडवा जो भारत आहे त्याच्यापैकी आडवा हा तुम्हाला लिटरली हिमालयच दिसेल. ओके, नाव हे तुम्ही जर टाईममध्ये कन्वर्ट केलं, 1 degree इज इक्वल टू 4 minutes आय सपोज, अँड देन 22 into 4 इज गोन टू बी 88, म्हणजे जवळजवळ 1.5 तासाचा फरक नामचे पर्वापासनं नंगा पर्वतपर्यंत जवळजवळ 1.5 तासाचा वेळेचा फरक पडू शकतो, एवढा याचा एक्सपान्स आहे. अँड इफ यू ट्रान्सलेट दिस इन टू ॲक्च्युअल डिस्टन्स, दिस कुड बी समवेअर अराउंड 2400 kilometers. इट्स अ सिग्निफिकंट डिस्टन्स. आणि द टोटल एरिया ऑब्विसली इज 5 lakh square kilometers. द सेंट्रल पिवट इज ॲट द पामीर प्लॅटो. ओके, आय एम गोइंग टू शो यू वेअर द पामीर इज. पण हे सेंट्रल पिवट म्हणजे काय, तर त्याचा जो मधला आहे हे मी एक्सप्लेन करताना अतिशय सिम्पल असं एक्सपेरिमेंट दाखवतो की हा पामीरचा पिवट म्हणजे काय. तर मी असा हा रुमाल घेतला आणि असा हातावर टाकला,
आणि मध्ये तो धरून असा मी उचलला, असा उचलला तर त्या ज्या क्रीजेस तयार होत आहेत, दीज आर द डिफरंट रेंजेस विच आर गोइंग टू इमर्ज. टेन्शन माउंटन्स इन चायना अँड मग तुम्ही हिंदूकुश म्हणा किंवा सुलेमान म्हणा, ऑल दीज रेंजेस आर रेडिएटिंग अवे फ्रॉम द सेंट्रल पिवोट, म्हणून त्याला सेंट्रल पिवोट असं म्हटलं जातं. लेट्स मूव अहेड. सदर्न बाउंड्री, सदर्न बाउंड्री म्हणजे साधारण शिवालिकच्या आसपास, सी दॅट इट्स 300 meters कॉन्टूर, 300 meters कॉन्टूर, म्हणजे साधारण त्याची हाईट जी आहे सदर्न बाउंड्रीची हिमालयाची, ही साधारण 300 meters आहे. आणि नॉर्दर्न बाउंड्री मात्र आपल्याला शोधता येत नाही, इट्स व्हेरी ऑब्स्क्युअर, पण ती सापडत नाही बिकॉज इट इज मर्ज इन टू द एज ऑफ द टिबेटियन प्लॅटो. ओके, द पीक्स, इट्स व्हेरी इंटरेस्टिंग दॅट देर आर अराउंड 14 peaks अक्रॉस द हिमालयाज विच इज विच अटेन अन हाईट ऑफ बियॉन्ड 8,000 meters. नॉ दिस इज इंटरेस्टिंग बेसिकली बिकॉज नॉट मेनी, इनफॅक्ट हार्डली एनी माउंटन रेंज इन द वर्ल्ड वूड हॅव सो मेनी पीक्स बियॉन्ड 8,000 meters एज as far as 7,500 meters are concerned, you have 20 peaks. 7,300 meters is concerned, 94 peaks. Now, tumhi manal ki he asa, why is he going into so much of bits as such? Okay? Here, mountaineers would appreciate of what I am speaking about. Okay? Tumhi jar trekking la vagare gela, particularly if you go into the Himalayas, as far as trekking is concerned. Okay? To attain a height of 3 meters, 3 meter manje sadharan evdi height. Okay? Yacha peksha thodi jaast asa. टू अटेन अ हाईट ऑफ 3 meters म्हणजे मला 3 meter वर चढून जायचं असेल तर इट वूड टेक ॲटलीस्ट 1 hour, 3 meter चढून जायला 1 hour. अँड दॅट इज वाय द इम्पॉर्टन्स ऑफ दिस, दी हाईट जी आहे, एवढे सगळे पीक्स आहेत तिकडे. आणि ऑफकोर्स 6,000 meters वरचे मोजायचे म्हटलं तर मी तिथे NC लिहिलेलं आहे, कारण NC बेसिकली स्टँड्स फॉर नॉट काउंटेड, अजून काउंटही करता आलेले नाहीत की 6,000 meters वर हाऊ मेनी पीक्स आर देअर. सो इट्स अ ह्यूज कॉम्प्लेक्स ऑफ व्हेरी हाय टॉल पीक्स, it from 6,000 to 8,000 meters and so on and so forth. This is one of these peaks. Okay, you'll see that you have a lot of cloud cover, and beyond the cloud cover, cloud cover cha var, you'll see that the snow reflects the sunlight in such a way. Okay, in fact, je jaun alele astil almodyala shimlyala vagare, sakali 6 tumhala 3:30-4 vajta uthavla jata ani mhantat chala pahayla. आणि यू सी की 4 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत 5:30 वाजेपर्यंत हा सगळा जो स्नो कवर असतो तो त्या सूर्यकिरणांनी माखल्यामुळे वेगवेगळे रंग छटा हा उधळत असतो. आणि एक असा पॉईंट येतो की जवळजवळ 2 ते 2.5 मिनिटं हे सगळं तुम्हाला सोनेरी दिसतं, आणि हा क्षण बघायला लोक 3-3.5 तास तिकडे तशी एक तक धरून बसतात, कारण हे 2 ते 2.5 मिनिटंच तो पर्टिक्युलर अँगलवरनं सूर्य वर आला की हे सगळं बदलून जातं, इट अगेन गेट्स टू बी व्हाईट. ओके, सो तो अँगल पकडायला लोक तिकडे 3-3.5 तास फोटोग्राफर्स मोठ्या मोठ्या लेन्सेसचे कॅमेरे घेऊन तिथे, दिस ऑफकोर्स इज वन रिझल्ट ऑफ वन सच की सी दॅट ऑफकोर्स इट्स नॉट ॲब्सोल्युटली गोल्डन, पण तुम्ही जर डोळ्याने पाहिलं तर इट वूड लुक सोन्यासारखं दिसतं. ओके, सो दॅट्स वाय आय पुट दिस फोटोग्राफ हिअर. द फीचर्स ऑफ द हिमालयाज, ऑब्व्हियसली व्हेरी हाय अल्टिट्यूड आपण बघितलं की 6,000 वर इतके आहेत की आपण ते काउंटही केलेले नाही. ओके, स्टीप ग्रेडियंट, व्हॉट इज अ ग्रेडियंट? ग्रेडियंट म्हणजे बेसिकली स्लोप, की हायेस्ट व्हॅल्यू त्या एरियामधली लोएस्ट व्हॅल्यू याच्यामधला फरक किती एरियामध्ये ते काढायचं म्हटलं तर दॅट इज गोइंग टू गिव्ह यू युअर स्टीप ग्रेडियंट. डीपली डायसेक्टेड ऑफकोर्स बिकॉज ऑफ दिस ग्रेडियंट, वॉटर दॅट फॉल्स इन दीज माउंटन्स is going to run very fast, and that is why you see that they nearly operate like a saw action, patapat erode karat. You're going to have very deep valleys in these areas, and obviously we saw in that small clip that the movement of the South Indian plate into the northern plate, and madla jo sagla Sea of Tethys madla gaad hota, all that deposits in the Sea of Tethys was rolled up into the Himalayas, and thus you're going to have a very complex geological structure. Geology means rocks. Okay, all the rock structure, you see that I would like to reflect on one thing here, ki as far as the geology is concerned, normally we are told that as far as the Himalayas are concerned, they are fold mountains. Yes, 80%, I would say 90% of the Himalayas are fold mountains, but still in deep Himalayas, in the central part, you will have some of these mountains itself which have a volcanic origin. Okay, now why they have a volcanic erosion origin, I'll come to that later as well, but 100% of Himalayas is not
फोल्ड माउंटन्स. प्लीज कीप दिस इन माइंड. 95 आई वुड से रादर इज फोल्ड माउंटन्स, बट द रिमेनिंग 5% देर आर सम पॉकेट्स विच आर विच हैव अ वोल्केनिक ओरिजिन. प्लीज कीप दिस इन माइंड. योर हेंस फोर्थ डोंट say that the whole 100% of the Himalayas is sedimentary in origin as, and of course because of that height, more than 500 peaks, I would say this is obviously an estimation of 6000 meters and above. 6000 meters and above means it is going to be snow capped. And the fantastic thing about the Himalayas is the location of the Himalayas. Where is the Himalayas? It's somewhere around 30 to 35 degrees of latitude, at the most 38 degrees. Okay, but you'll see that nowhere in the world at around 38 degrees of longitude will you find temperate vegetation. This is the only place in the world which has temperate vegetation, and it's rich temperate flora and fauna, exotic varieties of vegetation, and of course to accompany that variety of zoological life also. It's really very fascinating. Okay, I know, and I obviously when I speak about India today, of course it's the lecture on Himalaya. When I speak on India, I say that we should be very proud to be citizens of this particular country. Yes, we have very bad politicians, we have a very bad government, and we have our own problems. But as far as geography is concerned, I feel very proud to be a citizen of this particular place, because the peninsula that was moving, if you see earlier, was in fact it is the oldest landmass on this planet. So you have the oldest, and of course you have the youngest now. Nowhere in the world, in such a small area, you have the youngest part of the geology associated with the oldest. And in fact, Himalayas erosion. The erosion of the Himalayas has led to a younger type of plain, that is the Gangetic and the Indus plain. So it's a very fascinating, composition of geography. And this we should be very proud about, and we should go into the details of this as well. This you could see is again a photograph stretched across. Okay, now I don't know whether you would be able to see that, but as far as these parts, ha jo mound bagal tumhi, it's like dump kelela dista hai ki these are glacial deposits. These are glacial deposits. When you have winter, all these areas are going to be filled with snow, and when the snow retreats during the summer, it leaves behind, not every time, it accumulates year by year, year by year. These are going to be glacial deposits, and you will see ki yachyavar thodasa agriculture, ki terraced farming apan jala mhanto, it's flattened, the area flat kela jato ani tyachyavar agriculture ghetla jato. This is an example of terraced farming, and of course you will see that these are very steeply bisected and dissected topography. Okay, you will see that जिथे जिथे तुम्हाला एकदम असे पीक एरियाज दिसतील वेर एवर इन द वर्ल्ड, इट्स एन इंडिकेशन ऑफ द फॅक्ट की इथे अदरवाईज रेनफॉल इज व्हेरी लो. ओके, यू सी दॅट वेर यू हॅव राऊंडेड माउंटन्स, द हायड्रोलॉजिकल सायकल इज व्हेरी स्ट्रॉंग देर, यू आर गोइंग टू हॅव ह्यूज अमाऊंट ऑफ रेनफॉल, ॲप्रिशिएबल इफ नॉट ह्यूज ॲप्रिशिएबल अमाऊंट ऑफ रेनफॉल. अँड दस हिमालयातच म्हणायचं म्हटलं तर तुम्ही आसामकडे गेलात तर तिकडचे डोंगर असे गोलसर आहे, बिकॉज यू हॅव ह्यूज अमाऊंट ऑफ रेन इन आसाम, अराउंड आसाम. And when you go to Karakoram, the first slide that we saw about, ashi sula cha sula hai, ani hi sula mhanne kevdi sula tar ka apan mhanto 100 meter 150 meter vagere ase, this is thousands of meters straight. It's all because of lack of moisture and lack of rainfall in these areas as such.